आज 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्या निमित्ताने दीक्षाभूमीवर मोठा सोहळा रंगतो आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर देशभरातील आणि विदेशातील बौद्ध अनुयायी जे आहेत ते दीक्षाभूमीवर पोहोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदर जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर यांच्या काय भावना आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। दादा काय सांगाल, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, तुम्ही दीक्षाभूमीवर काय नेमकी ऊर्जा असते? हे इथं कसं आहे, सर्व समाजाचे लोक ह्या ठिकाणी आहे ना, एकत्र येऊन सण्यांनी समानताचा संदेश देतात आणि ह्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपल्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। काय सांगाल ताई, कुठून आलात तुम्ही? आणि अकोला जिल्हा आमचा आणि आमचं गाव घुंगशी मुंगशी, इथं सर्वजण एकत्र जमलेले आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त। आपण इथं सर्वजण एकत्र सर्व टोटल समाजाचे, इथं कुठल्याही समाजाचा भेदभाव न वागता सर्व समाजाचे सर्व इथं एकत्र येऊन राहिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहे, युवक सुद्धा या ठिकाणी आहे। बेटा काय सांगशील, या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली होती, तुला काय वाटते, काय नेमकी प्रेरणा मिळते या ठिकाणी आल्यावर? अरे बोल ना, काय सांगतो या ठिकाणी आल्यावर? बहुत बढिया लग रहा है, बहुत बढिया लग रहा है। रीवा मध्य प्रदेश, मध्य प्रदेश। अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात भावना व्यक्त करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। दादा काय सांगाल, या ठिकाणी आल्यानंतर काय नेमकी ऊर्जा मिळते? आरोग्य विभागचा स्टाफ आहे तर या निमित्तानं आम्हाला लोकांची सेवा करायला मिळतेच मिळते आणि जी बाबासाहेबांनी शिकवण दिली जगाला शांततेची, ती एक लोकांनी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटतं। काय काय सांगाल तुम्ही इथे आले, काय नेमक्या? क्राऊड खूप वाढली आहे, दोन लाईन यांनी बंद करून ठेवल्या आहे यावर्षी, खूप क्राऊड वाढलेला आहे, खूपच त्रास होऊ लागला। दीक्षाभूमीवर आल्यानंतर काय वाटतं नेमकं, काय नेमकी नवीन ऊर्जा मिळते? अरे बाबासाहेबांना दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते, परंतु काय झालंय की यावर्षी खूप गर्दी त्यांनी साठवून ठेवली आहे, ती साठवायला नव्हती पाहिजे, त्यांनी रस्ते मोकळे करायला पाहिजे होते, ते केलेले नाही। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त होताना दिसते आहे आणि 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्यानिमित्ताने जर आपण या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या राज्यातील आणि विदेशातील सुद्धा जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी येताना दिसते आणि या ठिकाणावरून एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही जात असतो आणि वर्षभर त्या ऊर्जेच्या माध्यमातून काम करत असल्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।